यांच्या जन्मदिवसाच्या या दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे आयोजित कार्यक्रमाला मंचावर विराजमान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत पाटील, मंचावर विराजमान ज्यांनी आत्ताच आपलं मन मोकळं केलं, मन नाही मोकळं केलं की त्याचा आपल्या शरीरात विष होत असतं, त्यामुळे मुंडे साहेबांच्या समाधीत जसं त्यांच्या घरी येऊन लोक मन मोकळं करायचे, तसं आता इथे त्यांच्या कार्यक्रमाला, त्यांच्या जन्मदिवसाच्या कार्यक्रमाला ज्यांनी मन मोकळं केलं ते मुंडे साहेबांचे अत्यंत जवळचे निकटवर्ती आमचे नाथाभाऊ खडसे. मंचावर उपस्थित खास या कार्यक्रमासाठी मुंडे साहेबांवर प्रेम करणारा, प्रमोद महाजनांवर प्रेम करणारा, त्यांचा सच्चा असा कार्यकर्ता म्हणून आत्तापर्यंत स्वतःला म्हणून घेणारे आमचे आदरणीय प्रकाशजी मेहता, आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं आमचे बंधू, आमचे भारतीय जनता पार्टी मित्रपक्षातील मुख्य घटक रासपचे नेते आदरणीय माधवराव जानकर. मंचावर उपस्थित मुंडे साहेबांना लोकनेता म्हणून एक आमदार खासदारांना निर्माण करणारी फॅक्टरी असं नेहमी संबोधणारे आदरणीय बबनरावजी लोणीकर. मंचावर उपस्थित आमचे बंधू अतुलजी सावे. मंचावर उपस्थित आमचे हरिभाऊ नाना, ज्यांनी अध्यक्षपदाचा अत्यंत उत्कृष्ट कारभार सांभाळला, आमचे मॉनिटर म्हणून त्यांनी काम केलं, ते आमचे आदरणीय नाना. मंचावर उपस्थित सुजित सिंगजी ठाकूर, आत्ताच ज्यांचं आगमन झालं त्या माझ्या मैत्रीण माधुरीताई मिसाळ. मंचावर उपस्थित आमदार मोनिका राजळे, आमदार श्वेता महाले, आमदार तुषार राठोड, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार नमिता मुंदळा, आमदार राजेश पवार, आमदार सुरेश धस, आमदार माजी आमदार पाशा पटेल, माजी आमदार आदरणीय भीमरावजी धोंडे, आदरणीय आमदार नारायण कुचे, आमचे आमदार लक्ष्मणअण्णा पवार, थोडक्यात होता होता राहिले ते आमचे रमेशराव जाडसकर. मंचावर उपस्थित आमचे साहेबांचे अत्यंत जवळचे माजी आमदार शिवाजीरावजी कर्जिले, आमचे गोविंदअण्णा केंद्रे, विजयरावजी गव्हाणे, सुधाकरराव भालेराव, भीमरावजी धोंडे, डॉक्टर भागवत कराड, खास आमच्या संभाजी पाटलांचे बंधू आलेले आमचे छोटू भैया. मंचावर उपस्थित आईसाहेब, राधाताई, बाळासाहेब दोडतल्ले, राजाभाऊ फळ, रमेशरावजी पोकळे, दत्ताभाऊ कुलकर्णी, सविता गोल्हार, राजेंद्र मस्के, युद्धजित पंडित, केशवदा दांदळे, बदामराव पंडित, आत्ताच नंतर त्यांचं आगमन झालं ते आमच्या बंधू आकाश फुंडकर, आमच्या भाऊसाहेबांचे चिरंजीव. मंचावर उपस्थित माजी आमदार नवलेसाहेब, गणेशजी हाके आमचे प्रवक्ते, सदाशिव खाडे, देवीदास राठोड, बसवराजी मंगरुळे, डॉक्टर भागवत कराड, संतोष हांगे, भाऊरावजी देशमुख, रबदाडे मामा, स्वरूपसिंगजी हजारी, जे संचलन करतायत ते प्रवीणजी घुगे, आमची बहीण रोहिणी खडसे, आमचे मला वाटतं मी टी पी मुंडे काका सगळ्यांचे नावं घेतले, काहींचे प्रकाश सेठ सामंत, जुगल किशोर, आपल्या परळीच्या लोकांचे नावं कशाला घ्यायचे, तुम्ही यजमान आहेत सगळे. बम साहेब आमचे, मोहनराव जगताप, राजेशजी देशमुख, आमचे सहालभाई, खरं तर एवढे लोक आलेत कोणाचं नाव राहिलं तर मी हात जोडून क्षमा मागते, फुलचंदरावजी कराड. आणि सगळ्यात शेवटी आमच्या आता घरात एकमेव लोकप्रतिनिधी आहेत, त्या प्रीतमताई खासदार, आणि या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी उत्कृष्ट केलं. उपस्थित सर्व मंचावरील सर्व महानुभाव, आणि समोर मंचावरील झालं आता पुढचं, आणि समोर उपस्थित माझी आई, कारण मंचावर कधीच येत नाही, कारण ती जरी मुंडे साहेबांची पत्नी असेल तर महाजन असल्यामुळं तिचा एक निर्णय आहे की मी कोणत्याही मंचावर येणार नाही, मंचाखालून तिचा आशीर्वाद हा माझ्यासाठी फार मोठा आहे. आणि असे उपस्थित सर्व मान्यवर सगळे माझे मावशी आहे, माझे दिनूअण्णा आहेत, माझा भाऊ रमेश दादा आहे, आमचे सुखदेव दादा आहेत, सगळे इथे समोर जिल्हा परिषदचे सदस्य, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वाशिम, अमरावती, सिंदखेड राजा, नाशिक, सिन्नर, पाथर्डी, नगर जिल्ह्यातून आलेले सर्व सर्व माझ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणारे, माझ्यावर प्रेम करणारे सर्व मी तुमच्यासमोर हात जोडून माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि युवा बांधवांसमोर नतमस्तक होते. माझ्या जीवनामध्ये मी अनेक भाषणं केले, गेले 2 महिने झाले मी काहीच बोलले नाही, माझी भाषणाची सवय सुटल्यासारखं वाटायला लागलं मला. आणि मला असं वाटायला लागलं की आता आपण काय बोलावं. 12 डिसेंबर हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. मुंडेसाहेबांची आई आमच्या लिंबाबाई आजीना मी विचारलं होतं की मुंडेसाहेब जन्मले तो दिवस कसा होता, तर त्यांनी सांगितलं त्रिपुराई पौर्णिमेचा तो दिवस होता. गावामध्ये काहीतरी आजार झाल्यामुळं गाव बाहेर पडलं होतं, बरोबर आहे दिनवांना, तुम्ही लहान आहेत का मोठे आहेत, गाव बाहेर पडलं होतं, पण तो दिवस अत्यंत वेगळा होता. गावामध्ये लोकांच्या मनामध्ये एक आनंद होता, त्या गरीब गावाच्या वस्तीमध्ये जणू बाळकृष्ण जन्माला आला अशा प्रकारे, एवढं देखणं एवढं सुंदर बाळ आमच्या गावात जन्माला आलं. गरिबाच्या झोपडीत
दिवा लागावा असं मुंडे साहेबांचं राजकारणातलं येणं होतं आणि तो दिवा विजू नाही दिला पाहिजे याच्यासाठी मुंडे साहेबांनी मला आपल्या सगळ्यांच्या जोडीमध्ये टाकलं होतं. राजकीय प्रवास मुंडे साहेबांचा हा दोन शब्दात वर्णन करण्यासारखा नाही आहे, पण मुंडे साहेबांचा राजकीय प्रवास त्यांच्या मृत्यूनंतरही कायम आहे ही मुंडे साहेबांची किमया आहे. आणि आज देशामधील सर्व लोक मुंडे साहेबांकडे एक सामान्य माणसाचा, वंचितांचा आणि सामान्य बहुजनांच्यासाठी लढा देणारा नेता म्हणून त्यांच्या मृत्यूपश्चातही त्यांच्याकडे आदराने बघतात. माझं मोठं भाग्य आहे की मुंडे साहेबांच्या पोटी मी जन्म घेतला आणि खूप मोठं दुर्भाग्य आहे की ह्या अर्थाने अत्यंत अशा परिस्थितीमध्ये, स्वप्नाची पूर्ती झालेल्या परिस्थितीमध्ये मुंडे साहेबांना अग्नी द्यावा लागला. हे भाग्य आणि दुर्भाग्याचा प्रवास मी अनेक वर्ष केला आहे. माझ्या गोपीनाथ मुंडे माझ्या पित्याला तुमच्या नेत्याला गमवण्यापेक्षा मोठं दुर्भाग्य माझ्या वाट्याला कधी येऊ शकत नाही. त्यामुळे हे पराभव वगैरे अशा चिल्लर गोष्टींनी खचणारी पंकजा मुंडे नाही. किती दिवस झाले, 1 डिसेंबरला मी पोस्ट लिहिली, 1 डिसेंबरला पोस्ट लिहिली. आज 12 डिसेंबर आहे. 12 दिवस या देशातल्या टीव्ही चॅनलचं, माध्यमांचं आणि सगळ्यांचं लक्ष आहे की काय चाललंय. अरे केवढी मोठी ही किमया आहे, केवढा मोठा त्याग आहे, केवढं मोठं समर्पण आहे, किती जळांची जुळलेली ही नाळ आहे. ही नाळ कोणीही तोडू शकत नाही. 12 दिवस त्याच्या आधी टीव्ही लावला की कोण दिसत होता, संजय राऊत दिसत होते की नाही. टीव्ही लावला की संजय राऊत दिसायचे आणि ते बोलायचे आणि शेवटी त्यांनी जे म्हणलं ते करून दाखवलं. पण मी तर बोलले नाही, तरी टीव्ही लावलं तर मीच दिसायले होते. 12 दिवस एवढ्या बातम्या, एवढे अंदाज, एवढे टॉक शो, इतक्या लोकांचे मतं. सरकारमध्ये असताना माझ्याविषयी खूप चांगलं कमी कोणी बोललं, कारण नाही चांगलं बोललं ह्याच्याविषयी जास्त प्रयत्न होत गेले. पंकजाविषयी कसं चांगलं नाही बोललं पाहिजे, आणि काही लोक तर त्याच्यासाठीच नेमले गेले होते. पण एवढं सगळं बोलत होते आणि मी पण आपलं बघत होते काय चाललंय. इतके सूत्र, अमुक झालं, तमुक झालं, काय झालं बाबा. आवाज रे, ए कोण आहे आवाजवाला, काय माझा विरोधक आहेस का? अय अस्वलंबेच आहे आपल्या, आवाज वाढव की बाबा. गावात राष्ट्रवादीकडे असशील, पण माझा आहेस का नाही? आवाज आता दाबू नका ना, झालं ना समाधान सगळ्यांचं, आता काय. मी पण बघायले सूत्र, अमुक तमुक बातम्या. अरे सूत्र, एवढ्या सूत्र, एवढे सूत्र मी बघितले. एवढ्या हुशार सूत्र असतील तर तुम्हाला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतलेली कळली कशी नाही रे. झोपेतून डोळे चोळत उठून आम्ही बघायलो. मी एकाही सूत्रांनी मला सांगितलं नाही की शपथविधी आहे कोणत्याच. म्हणजे सूत्रांचे लिमिटेशन असतात, जेव्हा आम्हाला सूत्र टाकायचे असतात तेव्हा लोक टाकतात, आणि तरी पण सगळे बिचारे झोपेतून उठून सगळे कॅमेरे घेऊन त्या दिवशी पळाले. असो, या निवडणुकीच्या निकालानंतर ते सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या शपथविधीपर्यंतचा जो प्रवास होता, त्या प्रवासात जेवढा अनुभव मला आला राजकारणाचा, मला नाही वाटत माझ्या 15 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मला आला. मी बघत होते काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय. 3 जून 2014 आपल्या जीवनातला अत्यंत दुर्दैवी दिवस होता. मुंडे साहेब नको म्हणत होते मी, श्रीहरी मुंडे असतील इथं, मला फोन केलता त्यांनी, ताई आत्ता नको सरकार साहेबांचं, आम्हाला जंगी तयारी करायची 12-13 तारखेला घेऊ. साहेब हट्टालाच पेटले, मला सत्कार करायचा आहे, मला सत्कार करायचा आहे. म्हणजे तुम्हाला करायचा ते आता संपवायचा आहे, मला परत वेळ नाही आहे. आग्रहाने 3 जूनचा कार्यक्रम साहेबांनी घ्यायला लावला. रात्री 12 वाजता साहेब मला बोलले, हेलिकॉप्टर मोठं पाहिजे मला, रात्री कपडे जरी काठीची साडी काढून चांगले कपडे माझ्या आईने मी इस्त्री करून ठेवले, आणि सकाळी एका फोन कॉलने आमचं जीवन उद्ध्वस्त करून टाकलं. आमचं नाही, तुमचं पण केलं ना, उद्ध्वस्त जीवन झालं. त्या दिवशी याच मैदानात जिथे आज साहेबांची समाधी आहे, तिथे ह्या हाताने मुंडे साहेबांना मी मुखाग्नी दिला.
तुमच्या डोळ्यामध्ये जर आग असती तर तुम्ही आग ओकून हे सगळं जाळून टाकलं असतं अशी परिस्थिती त्या दिवशी होती. लोक दगड फेकत होते, लोक स्वीकारायला तयार नव्हते. त्या दिवशी मुंडे साहेबांची समाधी जिथे मी बांधली आहे त्याच्यावर काय बघा हो. ज्या माणसाने राजकारणातल्या जीवनातला पहिला श्वास घेतला, जनसंघाचा दिवा हातात घेऊन नांगरधारी शेतकऱ्यावर ज्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि कितीही त्रास झाला, कितीही वेदना झाल्या, तरी शेवटचा श्वास घेतला त्या कमळाच्या फुलात, गोपीनाथ मुंडेची समाधी आहे. तुम्ही एवढी आग वर्षत होतात, त्या दिवशी मी ठरवलं होतं की गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न पूर्ण करायचं आहे मला. संघर्ष यात्रा काढली, माझ्याकडे काही सत्ता नव्हती दादा, कुठल्या शक्ती नव्हत्या, अधिकारी नव्हते, काही नव्हते. फाटक्या लोकांनी मिळून माझी संघर्ष यात्रा काढली, घरच्या दशम्या बांधून, एक रुपयाची दमडीचा खर्च काय का कुठल्याही गोष्टीचा खर्च कधी पक्षाकडे हात पसरवले नाही, स्वतःच्या लोकांना बांधलं कुणाशी, या कमळाशी बांधलं नाही तर या लोकांनी पाठ फिरवून टाकली होती. कारण गोपीनाथ मुंडेचं मी डाळणी असे पण गोपीनाथ मुंडेचं रक्त आळणी नाही आहे. गोपीनाथ मुंडेने अनेक लोक मोठे केले असतील, अनेक लोक निर्माण आणि अनेक विरोधातले दुष्ट लोक संपवण्याचं काम केलं असेल, पण कुणाच्या पाठीत खरंच खंजीर खुपसला नाही. नाथाभाऊ म्हणले ते बरोबर आहे. मरता सरकार लढला हा माणूस, त्याच्या पोटी मी जन्मले. वाघीण म्हणतात तुम्ही मला, फार विरोधकाच्या पोटात दुखतंय. आता तर काय राहिलं रे, मी तर आमदार पण नाही, एवढी सभा झाली, माझं तर कल्याणच आहे. मी साधी नगरसेवक सुद्धा नाही. मेघना बोर्डीकर आलेत ना, उभं रे बेटा, बघू बघू दे लोकांना. मोनिका राजळे आली का, ये माझी बहीण मोनिका, मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर दोनच नाव घेते, बाकी सगळ्यांचे नाव घेतले तर वेळ जाईल. शेवटच्या दिवशी निवडणुकीच्या प्रचाराच्या, तुम्ही आपसात बोलणं करे, निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 5 वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टीचा एक एक आमदार निवडून यावा याच्यासाठी मी बाहेर प्रचार करत होते. मुख्यमंत्री पदाचा दावेदार डिक्लेअर झालेला होता. मी पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री बनवण्यासाठी एक एक आमदार जिवंत करण्याचा प्रयत्न करत होते आणि मी बंड करणार, मी कशामुळे बंड करणार, का बंड करेन मी आणि कुणाविरुद्ध करू. मी नाराज आहे का विचारतात, कुणावर नाराज हो, माझी अपेक्षाच नाही तुमच्याकडून तर नाराज काय हो. मी माझी अपेक्षा कुणाकडून नाही आहे, ज्याच्याकडे आहे तो तिथं बसला आहे, माझा बाप त्याच्याकडून माझी अपेक्षा. माझ्या रक्तामध्ये गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत शेवटच्या क्षणापर्यंत. मला विनायकराव पाटलांचा उल्लेख करा वाटतो, मी जाऊ शकले नाही, त्यांचा पराभव झाला, असे अनेक आहेत. आमचा योगेश टिळेकर आहेत, आमचे हर्षवर्धन पाटील आहेत, 3 सभा माझ्या रद्द झाल्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे. मी मोठेपणा सांगत नाही की मी गेले की निवडून आले नाही, तर तुम्ही म्हणताल तुम्ही कशा पडल्या. आता मी कसे पडले, मी इतिहासात चांगलं पुस्तक बिस्तक लिहू ते वाचा तुम्ही. पण एक एक आमदार पक्षाला देण्यासाठी, पक्षाने जाहीर केलेला मुख्यमंत्री करण्यासाठी पंकजा मुंडे शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होत्या. ह्या तरुण छान छान मुली माझ्या राजकारणात आल्या, त्यांना वाटत ताई आमच्या आहेत, डोळ्यात पाणी आणून ताई शटर डाऊन करून टाकलं, ताई आम्ही आता नाही प्रचार करणार. डोळ्यात जरा कुणी पाणी आणलं की मला त्याचं वाटायचं, अरे आपण जायला पाहिजे, आपण जायला पाहिजे. मी सगळ्यांसाठी करत असताना मी बंड करणार ही पुढे सोडली कुणी हो. माझ्या पोस्टमध्ये मी काय लिहिलं, माझ्या पोस्टमध्ये लिहिलंय देश प्रथम. गबसारे कसंही बसा, उभा राहा पायाच्या अंगठ्यावर. देश प्रथम म्हणजे काय, काय हो चंद्रकांत दादा आपला नारा. राष्ट्र द्वितीय काय, पक्ष आणि तृतीय मी. हे नारा ज्यांनी दिला त्यांनी काय जगले का मला माहित नाही, पण मी जगले. देश प्रथम राष्ट्र, राष्ट्र प्रथम पक्ष द्वितीय आणि तृतीय मी, हे माझ्या पोस्टमध्ये डॉक्टर हेडगडेवार, गोविलकर गुरुजी, देवरस, सुदर्शनजी, मोहनरावजी भागवत, ही परंपरा काय कुणाला एकट्याला लिहून दिलेली आहे का.
या परंपरेचा भाग गोपीनाथ मुंडे नाही, या परंपरेचा भाग पंकजा मुंडे नाही, या परंपरेचा भाग हे सर्वजण नाही. हे माझं वाक्य आहे. सगळ्या मीडियानी अत्यंत चांगली बातमी लावली. आता ह्याचा शोध घ्या दादा, कोणी बातमी लावली पंकजा मुंडे पक्ष सोडणार. आता मी पडल्यावर सुद्धा मी पक्ष सोडावा अशी इच्छा कुणाची आहे का? जसं नाता भाऊ म्हणले आम्हाला ढकलत ढकलत तुम्ही दरवाज्यात आणून ठेवले, आम्ही आता काय करावं? कोणी सांगितलं पंकजा मुंडे पक्ष सोडणार? कोणी या वावड्या उठवल्या? मी याच्यावर उत्तर द्यावं, कोणत्या सूत्रांनी उठवल्या माहित नाही, पण ह्यांनी यावर उत्तर द्यावं अशी सगळ्यांची अपेक्षा होती. मी मी का उत्तर देऊ? मी काय गुन्हेगार आहे? मी का उत्तर देऊ? मी पक्ष सोडणार का नाही? पक्षाने याच्यावर उत्तर दिलं पाहिजे. पक्षाने याच्यावर उत्तर दिलं, अजूनही लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. काही लोकांनी तर सांगितलं की पंकजा मुंडे दबाव आणतायत, दबाव. काहीतरी प्रदेशाध्यक्ष पद किंवा विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी. माझा तर प्रश्न आहे, मला हे मिळू नये म्हणून कोणी काही करतंय का? मला हे मिळू नये म्हणून हे कारस्थान होतंय का? पदासाठी. पदांमुळे माणूस मोठा होतो हे मान्य आहे, पण पदाशिवाय सुद्धा देव्या गरबाऱ्याचं काम नाही. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. गोपीनाथ मुंडेच्या रक्तात बेईमानी नाही. आणि पक्ष ही प्रक्रिया असते. कोणाच्या व्यक्तीच्या मालकीचा पक्ष नसतो, कोणाच्या नसतो. अटल बिहारी वाजपेयी